निपाणी येथे 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलाचा निर्घुण खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शहराबाहेरील बळवमानगर परिसरात एका ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम परिसरात सदर शाळकरी मुलाला बोलावून त्याचा दगडानं ठेचून खून केल्याचं स्पष्ट झालंय. या घटनेमुळे निपाणी व परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपाधीक्षक म्हणजे DSP गोपाळकृष्ण गौडर, CPI BS तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी, हवालदार राजू दिवटे, सुदर्शन आस्की, शेखर असुदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन खून करणाऱ्या संशयिताचा शोध चालवलाय. हा खून नेमकं कोणत्या कारणातून झालाय अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सदर खून झालेला हा मुलगा जुने संभाजीनगर येथे राहायचा होता. तो सध्या शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी निपाणी येथील एका युवकाचं अपहरण करून त्याचा भुदरगड येथे नेऊन पैशाच्या वादातून दोघा सख्या मित्रांनी त्याचा खून केला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी नव्यानं खुनाची घटना उघडकीस आल्यानं निपाणी परिसर हादरून गेलाय. या घटनेनं पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. दरम्यान पुढील तपास DSP गौडर हे करत आहेत. मराठी न्यूजसाठी बेडके हाहून महावीर चिंचणे.